स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण उकड्या तांदळाची पेज आणि उकड्या तांदळाची भरडी कशी बनवतात ते बघूया। तर मी उकड्या तांदळाची पेज बनवण्यासाठी हे एक वाटी उकडे तांदूळ घेतले आहेत। हे बघा असे आहे, हे घरचे आहेत आमचे, गावचे म्हणजे कोकणातले। आणि तांदळाचे दोन प्रकार असतात तिथे, हा उकडा तांदूळ आणि हा सुरय तांदूळ। हा पण गावचाच आहे, हा सुरय तांदूळ थोडासा असा जाडसर असतो। आणि हा बघा, हा घरचा सुरय तांदूळ आहे। आता हे हा विकतचा आहे, हा बघा असा बारीक, घरात आपण जो रोजच्या वापरात वापरतो ना तो आहे। आणि हा गावचा आहे। तर आता समजा तुम्हाला हे गावचे नाही मिळाले तर ह्या घरच्या वापरायच्या तांदळापासून पण तुम्ही बनवू शकता। आता उकडा तांदूळ कसा बनवतात तर हे मला ना हे तांदूळ वेचताना असे दोन, हे ह्याला आम्ही गोटा म्हणतो, भाताचा गोटा म्हणतो। हे अशी शेती असते, ह्या गोट्याची भाताची शेती असते। आता आमची घरची शेती असल्यामुळे हे माझे घरचे तांदूळ आहेत। तर हे गोटा म्हणतो ना ह्याला, ते हे असं भात असतं ना ते गरम पाण्यात टाकून उकडवतात। आता उकडवतात म्हणजे हा गोटा असा वरून भेग पडेपर्यंत फुटला पाहिजे, असा फुटला ना की ते गाळून घेतात आणि सावलीत साधारण सुकून, दोन चार दिवस सुकून त्याचे चक्कीवरून तांदूळ बनवून आणतात, असा उकडा तांदूळ होतो। आणि हे सरळ असंच भात हे न उकडता चक्कीवरून लावून आणतात, तो सुरय तांदूळ होतो। आता मालवणी माणसांना माहिती आहे साधारण, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगते। आता उकडे तांदूळ ना साधारण ज्या गावात भात शेती होते ना त्या गावात जास्त करून असतात। आणि गावच्या बाजारात, कोकणातल्या बाजारात पण हे विकत मिळतात। तर विकतचे आले तर स्वच्छ धुवून घेऊन घ्यायचे। आणि हे सुरय तांदूळ पण मिळतात विकत गावचे, की कोकणातल्या बाजारातल्याने मिळतात, असे बाजार असतो तिथे। तर आता ज्या गावात भात शेती पिकते ना त्या गावात हे उकडे तांदूळ बनवायची पद्धत आहे। पूर्वीच्या काळी कसं न्याहारीला पेजच बनवायचे शेतात जाताना, शेतकरी कुटुंबात जास्त करून पेज असायची पूर्वी। तर शेतात जाताना किंवा शेतातून आल्यावर अशी पेज प्यायची पद्धत होती। आता ह्याच्यावरचा निवळ तो प्यायला तरी चालतो आणि सरसरीत अशी पेज पण खायची पद्धत होती। तर आणि ही भरडी आहे ना, ती भरडी कशी वयोवृद्ध माणसांना, आजारी माणसांना, आजारपणातून उठलेल्या माणसांना किंवा 6-7 महिन्याची लहान मुलं असतात ना त्यांना पण करून दिली ना तरी चांगली असते, ती पौष्टिक असते, ताकद वाढते त्याने, आणि असं सगळं तोंडाला चव पण येते चांगली। आता हे एक वाटी तांदूळ होते ना ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि 8 वाट्या पाणी घातलं आहे त्याच्यात, म्हणजे आपल्याला निवळ पण मिळेल। आता एका बाजूला मी पेजेचा कुकर लावला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत ना, ते ही कढई गरम करून घेतली आहे, त्याच्यात मी असे भाजून घेते। ही भरडी बनवायचे तांदूळ आहे ते मी थोडेच दाखवले आहेत आता, पण तुम्हाला पाहिजे तसं एकदम पण बनवून ठेवू शकता तुम्ही अशी भरडी। लहान मुलं असतील किंवा आजारी माणसं असतील, वयोवृद्ध माणसं असतील ना, तर एकदम पण थोडी बनवून ठेवू शकता अशी। असे हे तांदूळ भाजून मिक्सरवर लावून त्याचा असा रव्यासारखा करून घ्यायचं भरडी आणि ती करून ठेवायची आणि आयत्या वेळी पाहिजे तेव्हा पाण्यात घालून शिजवून द्यायची। हे मी मध्यम गॅसवर तांदूळ चांगले भाजून घेते, बघा असे चांगले भाजून घेतले आहेत, आवाज येतो त्याचा तो बघा फटफट असा त्याचा आवाज येणार, म्हणजे अशी भाजून घेतली ना की पचायला हलकी होते म्हणून अशा भाजून घ्यायची आणि भरडी बनवायची। आता हे मी भाजून घेतले आहेत, आता मी गॅस बंद करते आणि थंड करून मिक्सरवर भरडून घेते। आता एका बाजूला पेजेचा कुकर थंड होत आहे तोपर्यंत मी हे 4 वाट्या पाणी गरम करत ठेवलं आहे। आणि हे असं, हे बघा हे तांदूळ भाजून घेतलेले ना ते असे, हे बघा रव्यासारखे मी मिक्सरवर भरडवून घेतले आहेत। तर आपण भरडी करायला घेऊया। आता हे पाणी गरम आहे ना, तर ह्याच्यात अशी सरळ ओतली ना तर गुठळ्या होऊ शकतात, म्हणून हळूहळू ओतायची आणि असं ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही।
आता अशी पातळ दिसेल, नंतर शिजल्यावर जाडसर होईल ती. अशी ढवळत राहून चांगली शिजवून घ्यायची आहे. आता थोडी पातळ दिसते आहे, पण जशी ती भरडी शिजेल ना तशी घट्ट सर होणार. गुटळी बिटळी झालेली नाही आहे, अशी सोडताना ढवळत राहायची, म्हणजे गुटळी होत नाही. कारण ती रव्यासारखी आहे ना, तर मग गुटळी होऊ शकते. ही बघा, ही आता 7-8 मिनिटं शिजवल्यावर हे बघा अशी चांगली शिजली आहे आणि अशी भरडी तयार आहे. आपल्याला जर शिजताना घट्ट झाली असं वाटलं ना, तर गरम पाणी घालायचं एखाद वाटी, आणि आपल्याला जशी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, तशी बनवून घ्यायची. गरम पाणी घातलं ना की होणार. हे मी अर्धी वाटी तांदूळ घातलेले, त्याला 5 वाट्या पाणी लागलंय साधारण. हे बघा, ही आता व्यवस्थित शिजलेली आहे. हे बघा अशी. आता मी गॅस बंद करते. हे बघा, ही आता अशी मी अशी गावी न्याहारीला पेच करतात. अख्खा तांदूळ घातलाय मी, भरडून भिडून घातलेला नाही. हा बघा कसा व्यवस्थित शिजलेला आहे. हा बघा असा गरम आहे. हा बघा, गावचे तांदूळ असले ना तर असे व्यवस्थित शिजतात. हे बघा असं शिजलेलं आहे. हे मी कुकरमध्ये 7-8 शिट्या काढून घेतल्या आहेत. 1-2 शिट्या जास्त काढायच्या उकडे तांदूळ असल्यामुळे, म्हणजे चांगली शिजते. आता अशी सरसरीत घेतली तर खायला घेतली असं म्हणतात, भातासकट घेतली तर. आणि हा आपण आता हा वरचं पाणी येतं ना, त्याला आम्ही निवळ म्हणतो, तर प्यायला घेतली असं म्हणायचं. तर आता जेव्हा आपण खायला घेत असतो ना, तेव्हा अशी काढायची. आणि ह्याच्यात मीठ घालायचं, खायला घेताना मीठ घालायचं. एकदम जर मीठ घालून ठेवलं ना, हे बघा चवीनुसार मीठ घालायचं. एकदम मीठ घालून ठेवलं ना तर अशी घट्टसर होते आणि त्याच्यावर साय येते. मग म्हणून जेव्हा आपण खायला घेतो ना, तेवढ्याच पेजेत मीठ घालून घ्यायचं असं. आता ही बर्डी बनवली आहे ना, ही बघा अशी मी थोडीशी एकदम पातळ नाही केली, एकदम घट्ट नाही केली आहे. आता ही पण काढून अशी काढून घ्यायची, त्याच्यात मीठ घालायचं आणि मीठ घालून खायला द्यायची. हे बघा अशी मी काढून घेतली आहे भरडी. याच्यात आता चवीनुसार मीठ घालायचं असं. आणि खायला द्यायची. आता आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो ना, तेव्हा डॉक्टर सांगतात की तोंडाला चव नाही आहे तर पातळ भात किंवा भरडी घ्या म्हणून. तर अशा प्रकारे ह्या पेजेला पातळ भात म्हणतात आणि ही भरडी अशी बनवून द्यायची. ही बघा, ही अशी सरसरीत पेज, ही भरडी आणि हा मी पेजेवरचा निवळ काढला. ह्या बघा, ह्याला आम्ही निवळ म्हणतो. असं समजा जर भात पचत नसेल एखाद्याला, तर असा वरचा निवळ काढून द्यायचा. ही उकड्या तांदळाची पेज आणि तांदूळ भाजून बनवलेली भरडी तयार आहे. अशी माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.